नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यू आर स्किल चॅनलवर. मी संदीप कनोरकर. तर आज आपण यावेळी पाहणार आहे कापूस सोयाबीन अनुदान 2023. ज्या शेतकऱ्यांची अजूनसुद्धा नुकसान भरपाई ही जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना ही KYC करायची आहे. तर या शेतकऱ्यांनी ज्यांनी KYC केली नसेल किंवा काही शेतकऱ्यांनी KYC करूनसुद्धा त्यांचे पैसे हे जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांची KYC ही करायची आहे. तर ही KYC तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरबसल्या करू शकता. जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्ही ही घरबसल्या करू शकता. किंवा तुम्हाला तुमच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमॅट्रिकद्वारे ही KYC करायची आहे. तर यामध्ये KYC कोण्या शेतकऱ्यांना करायची आहे, कोण्या शेतकऱ्यांना नाही करायची आहे, याची यादी तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे ऑलरेडी आहे. जर तुम्हाला ती यादी लागत असेल तर तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून ती यादी घेऊ शकता. तर आपण यामध्ये पाहणार आहे की तुम्ही मोबाईलमधून किंवा PC किंवा लॅपटॉपमधून KYC ही कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण आज यावेळी पाहणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. असेच CSC माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील, नक्की कमेंट्स करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर KYC करण्याकरता तुम्हाला तुमच्या PC किंवा लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर यूज करायचं आहे. क्रोम ब्राउझरवर यूज केल्यानंतर तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे. या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या पोर्टल आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळेल, एक लॉग इन आणि एक डिसमेसमेंट स्टेटस. तर इथे तुम्हाला डिसमेसमेंट स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आपण डिसमेसमेंट स्टेटस यावर क्लिक करूया. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर मी लक्षात असत्या यामध्ये यादी दिलेली आहे. यादी ही तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे मिळेल. ज्यांची KYC व्हायची आहे किंवा ज्यांचे नाव त्या लिस्टमध्ये असेल त्यांनाच ही KYC करायची आहे. तर इथे मी आधार नंबर टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर हा कॅप्चा जसा कसा तुम्हाला इथे फिल करायचा, तर मी इथे हा कॅप्चा कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, हा कॅप्चा व्यवस्थितरित्या फिल करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर OTP किंवा बायोमॅट्रिक तुम्ही दोन्ही पण द्वारे KYC करू शकता. तर मी इथे बायोमॅट्रिकद्वारे करणार आहे. तर इथे बायोमॅट्रिक OTPचा ऑप्शनसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. तर मी इथे बायोमॅट्रिक, त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्याकडे जो पण डिवाईस असेल तर मंत्रा डिवाईस यावर क्लिक करायचा आहे. माझ्याकडे मंत्रा डिवाईस आहे तर मी इथे मंत्रा डिवाईसवर क्लिक करणार आहे. मंत्रा डिवाईस यावर क्लिक केल्यानंतर तुमचा मंत्रा डिवाईस हा अटॅच करून घ्यायचा आहे. तुमचा मंत्रा डिवाईस हा अटॅच असायला पाहिजे तरच तुम्हाला यामध्ये KYC करता येईल. तर इथे त्यानंतर व्हॅलिडेट UID यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेतकऱ्याचा फिंगरप्रिंट यावर तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. तर मी इथे शेतकऱ्याचा फिंगरप्रिंट घेतलेला आहे. कॅपचा सक्सेस अशा प्रकारे इथे आलेला पाहिजे. यावर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. इथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण शेतकऱ्याची इथे डिटेल्स येऊन जाईल. त्यांचं नाव येऊन जाईल, त्यांचा ॲड्रेस येऊन जाईल आणि त्यांचे शेती, त्याचा खाता संख्या, सर्वे नंबर, त्यानंतर त्यांचे आराजी जे काही असेल ते पाहायला मिळेल. त्यांचं जे काही पीक असेल ते पीकसुद्धा पाहायला मिळेल आणि तुम्हाला किती रक्कम देण्यात येत आहे त्या शेतकऱ्याला ती रक्कमसुद्धा इथे तुम्हाला दाखवण्यात येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण डिटेल्स शो करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे आधार नंबर, त्यांचा जो पण मोबाईल त्यांचा अकाउंट नंबर जो असेल तो अकाउंट नंबरसुद्धा इथे पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला ही KYC करायची आहे. KYC केल्यानंतर ही प्रिंट तुम्हाला शेतकऱ्याला द्यायची आहे. तर प्रिंट घेण्याकरता इथे तुम्हाला वरती ऑप्शन मिळेल. तर हा प्रिंट तुम्हाला शेतकऱ्याला द्यायची आहे. लक्षात द्या, एकदा त्यांना अकाउंट नंबरसुद्धा सांगून द्यायचा आहे. ज्या पण अकाउंटला त्यांची जी नुकसान भरपाई जमा होणार आहे ते तुम्हाला इथे दाखवण्यात येते. बँक, जी पण बँक असेल तर त्या बँकचा अकाउंट नंबर इथे तुम्हाला शो होतो. जे पण तुमच्या आधार सेडिंग बँक असेल त्याच बँकमध्ये तुमचे हे पैसे जमा होणार आहे. लक्षात द्या, तर इथे तुम्हाला बँकसुद्धा शो होते. तर त्याच बँकला तुम्हालाही KYC होणार आहे, तुमचे त्याच याला होणार आहे. त्यानंतर इथे प्रिंट यावर क्लिक करायचं आहे. प्रिंट यावर क्लिक केल्यानंतर ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला देऊन द्यायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट आणि ही जर तुमच्याकडे तुम्ही मोबाईलमधून करत असाल तर तुम्हाला हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही KYC करायची आहे. तर KYC करताना जर काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.